आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी भगवा कट्टा प्रतिष्ठान व रामप्रहर ग्रुप वाई यांचा पसरणी घाटामध्ये अनोखा उपक्रम। भगवा कट्टा प्रतिष्ठान वाई व रामप्रहर ग्रुप वाई हे नेहमी चांगल्या आपल्या सामाजिक कार्यामुळे वाई तालुका तसेच सातारा जिल्ह्यात सर्वपरिचित आहेत। या दोन्ही संस्था नेहमीच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात। रविवार दिनांक 17 मार्च रोजी वाई तालुक्यातील पसरणी घाटामध्ये तीव्र उन्हाळ्यांमध्ये पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 100 भांडी झाडावर बसवण्यात आली। जवळपास 10 वर्षापासून मंडळाचे व प्रतिष्ठानचे सदस्य दरवर्षीच ही पाण्याची भांडी बांधत असतात। आठवड्यातून 4 दिवस या भांड्यांमध्ये नियमित पाणी भरले जाते। पहाटे 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ही प्लास्टिक भांडी बांधण्यात आली। मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय भैया सकुंडे यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून या स्तुत्य उपक्रमावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट अमित देशमाने, ॲडव्होकेट प्रकाश नेमाडे, प्रशांत थोरवे, गोपाळ बोरकर, श्रीकांत चव्हाण, अथर्व संकुंडे, वेदांत संकुंडे, निलेश गायकवाड, राजू कोल्हापुरे, दिलीप भाऊसो कदम, गणेश जाधव, सचिन खरात, सचिन नवघणे, प्रकाश सावकार, ॲडव्होकेट जयवंत माने, विजय मांढरे, सचिव खरात, वैभव जगताप, अनिल चव्हाण व दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सकाळी फिरण्यासाठी जाताना आवर्जून या भांड्यामध्ये पाणी टाकावे असे आवाहन यावेळी दोन्ही संस्थांनी वाईकरांसाठी केलेलं आहे। भगवा कट्टा प्रतिष्ठान व रामप्रहर ग्रुप यांचे या सामाजिक कार्याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे। भगवा कट्टा प्रतिष्ठान आणि रामप्रहर ग्रुप वाई या दोन संस्थांच्या वतीनं दरवर्षी या पसरणी घाटामध्ये पक्ष्यांच्या पाण्यासाठी त्या भांड्यांची व्यवस्था केली जाते आणि रामप्रहर ग्रुपचे जे कार्यकर्ते ते साधारण 3 महिने मार्च एप्रिल मे या 3 महिन्यांमध्ये या भांड्यांमध्ये पाणी ठेवत असतात। स्वर्गीय विनोद उर्फ भैया सकुंडे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे आणि गेली 7 ते 7 वर्ष या उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्रता जाणवत असते आणि पक्षी तसेच प्राण्यांसाठी या ठिकाणी पाणी ठेवलं जातं। बऱ्याच समाजोपयोगी उपक्रमांपैकी भगवा कट्टा प्रतिष्ठान आणि रामप्रहर ग्रुप वाई यांचा हा सातत्याने चाललेला उपक्रम। पसरणी घाटामध्ये सकाळ संध्याकाळ बरीच लोकं फिरण्यासाठी येत असतात तर आम्ही रामप्रहर ग्रुप आणि भगवा कट्टा प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांच्या वतीनं या घाटामध्ये फिरायला येणाऱ्या सर्व लोकांना सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आम्ही जे भांडी लावलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्या परीने जमेल त्याप्रमाणे आपण पाणी घालावं आणि आमच्या या उपक्रमास या सामाजिक उपक्रमास आपणही थोडासा हातभार लावा।